धरायचं ह्या बाजून, हात होता आहे ना ह्या बाजून धर, तू ह्या बाजून धरतो, ह्या बाजून धरते ना ह्या बाजूने हिला, हा असा एकदा जोरात कर ना, असं कापू कापू करा नाही लागणार, खेचाना असे आई खेच अशी, हा असं आई खेचते अशी खेचाना भात आणि हा काय दुसरा आई, मसूरची आमटी, मसूरची आमटी आणि भाकरी पापड आणि कांदा, कांदा कुठे आहे, कांदा इथं कापला नाही, अच्छा शेतामध्ये एवढा ऊन लागतोय, तरी पण इकडे नदीवरती आल्यानंतर पाणी एकदम थंड गार आहे, रिफ्रेश झालो लगेच, फ्रेश होते। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना, तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। आम्ही आता करतोय सकाळची न्यारी, आम्ही गावाला आलो आहोत कापणीसाठी, तर आई भाकऱ्या करतायत, आईची आता लास्ट भाकरी राहिलेली आहे, हे बघा या भाकऱ्या आईने केलेल्या आहेत मस्त फुगेवाल्या, फुगेवाल्या हा माझी बनवते तर माझ्या हाताने फुलतच नाही, आईच्या हाताने फुलतातच फुलतात, आईच्या हातामध्ये काहीतरी हाय जादू, ती आई करते जादू। आणि ही मसूरची अख्खी मसूरची आम्ही बनवली आहे डाळ, डाळ ना आई आमटी आमटी, ती आता होते जरा, आणि हा भात आहे तो पण झाला आहे बंद करते, आता आम्ही जाऊ जेवण वगैरे घेऊन तिकडे जाऊ, मग परत यायला नको म्हणजे संध्याकाळी ना आई, संध्याकाळी 6 वाजता मग आम्ही घरी येऊ मस्त पैकी, कोण नाही कमजोर, चल दाखवतो तुला आज, चला दाखवतो आम्ही तुम्हाला आज कसा कापतात तो भात, कोण कमजोर नाही, हा शिल्पा शिकू आम्ही पण बरोबर शिकू, मग काय सगळी म्हणजे जेवण साथ मध्येच घेतलाय, न्याऱ्या आणि भात सगळं एक साथ मध्ये, लांब जरा शेत आहे कोण येऊन जाऊन करणार, चल असते असते डब्यामध्ये घेतलाय बांधवशी आई, हे असं करायला लागतात ते ढोरे येतात आतमध्ये, मला द्या काहीतरी, अरे ते अटकलं पाय मला, हिले मगत माझी आहे बाबा, ही ऊन लागतो मग कमी ऊन लागतो, आता मी निघालो इथून मागच्या अंगणातूनच, पप्पा पुढे गेलेत, आईने जेवण घेतलंय तिकडे न्यारी करायला, आणि ही आजची हत्यार आहेत आपली कापणीची, आज काय पण करून बहुतेक कापून घ्यायला लागेल, सगळ्यांची कापून झाली फक्त आमचीच राहिली शेत कापायची, आता बघू काहीतरी करू, शेतावर गेला कशा पण भुगलावर मग कसा पण खाते कशा, त्यांच्याशी बसती रेडी वाढायला, आजूबाजूने चालत चालत जायचं, आता भात कापताना पण खाज येईल, घाबरतो काय खर, पाती लागतात त्या खाऊन, आलो आता पोचायला,
तर 2-3 मिनिटांमध्ये पोहोचून जाऊ. नदीला पाणी आहे थोडासा. दादाची काली कापून हा हो मग काय हे दादाने वाल लावलेत. दादाचा भात कापून झालाय. सगळ्यांचा कापून झालाय, फक्त हा आपलाच राहिलाय. तिकडे झोडायला सुरुवात केली. सगळ्यांची भात कापून झाली, फक्त आमचीच राहिलीत. हा एक राहिला आपला आणि हा आई. भात एकदम सोन्यासारखा आलाय. कापायला लेट झाला ना पण. कापायला लेट झाला. इकडचं शेत कापून झालंय. आईने पप्पाने कापलंय आणि हा शेत अर्धा झाला इकडून. हा एवढा आता हा इकडून बाकी आहे. त्याला आता सुरुवात करतोय. लोंबकलाय ना, टाइम झाला कापायला. आपण लावला पण लेट होता ना. लावला होता लेट, पण जेव्हा हे याला आलत ना तेव्हा चांगला होता बाप. म्हणजे कापायला चांगला भेटला असता. तरी पण हा इथं मधी मधी गाजरी होती ती होती. हा तर फास्ट फास्ट करणारा काम आहे. ह्याला काय टाइम लागला. लोंबी अशा येतील ना त्या अशा करायच्या, म्हणजे त्या बुडामध्ये मध्ये राहून जातात ना. वरच्यावरच कापायचा बाबा असं ग थोडा, म्हणजे हे ठेवायचं खाली, ते हे आहेत ना हे असं ठेवायचं धरायचं वरती. आपला हात कापाय नको म्हणून तसं आडवा करून कापायचं. हात आलं ना तसा काम होईल असं आहे. जेवढा हात हा आई हा 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 बोलतात आपल्या पाठी धरायचं. ह्या बाजून हात होता आहे ना, ह्या बाजून धर तू, ह्या बाजून धरतो, ह्या बाजून धरते, ह्या बाजूने हिला. हा असा एकदा जोरात कर ना, असं कापू कापू करा नाही लागणार. एकदम बुडात पण नाही धरला तरी चालेल. खेचा ना अशी आई खेचत अशी. हा असं आई खेचते अशी खेचा ना जोरात. असा धार नाही घेतला बरोबर. धार नाही हाय हाय धार एकदम खालून नका कापू. काकडा कोण येते ना बघा, येतात का एवढे 4-5 जण. आता हा एक भात कापून झालाय, बघू शकता तुम्ही. व्यवस्थित कापून एक साईडला करून ठेवलाय सुकायला.
आता न्यारी करून घेतो. चौघ जण होतो फक्त, पप्पा, आई, शिल्पा आणि मी. चौघांनी मिळून लगेचच्या लगेच करून टाकला. एक तासापर्यंत झाला असेल ना. किती वाजता आलो आपण? आपण किती वाजता आलो? 9:30 आलेलो. शिल्पा आता किती वाजले? 10:30 झाले. बरोबर एक तासामध्ये हा एवढा झाला. म्हणजे एकीने काम केलं तर पटपट काम होतं, या साबित करून दाखवलं आम्ही. कसला आहे तो फुल? रानची फुलं बोलतात रे याला, कोण डोक्यावर घालतंय? पण शो साठी चांगले आहेत. काय काय लोक शो साठी पण लावत असतील, पण अशी रानात ही पावसाच्या पाने उगवतात. किती छान वाटतात ना. कुठली आहेत फुलं? त्यांची नाव नाही माहिती, स्कॅन करायला लागेल. मी मला ते आहे काय व्हायला बोलतात मला पण लक्षात आहे, पप्पाला असं माहिती. भात आणि हा काय दुसरा? मसूरची आमटी. मसूरची आमटी आणि भाकरी आणि कांदा. कांदा कुठे आहे? कांदा कांदा इथं कापला नाही. अच्छा बर, मग कांदा काप लगेच घ्या, आता न्यारी करायला घ्या, भूक लागली. म्हणजे दोन्ही सात जेवण सात मध्ये चाललंय, न्यारी आणि दुपारचा. परत कोण जाणार लांबचा एवढा? तर आता न्यारी करून घेतो आणि मग तो दुसरा शेत आहे तो कापायला घ्यायचा आहे. तर पटकन आता पोट पूजा करून घेतो, या जेवायला. प्लेटी आणा इसर पप्पा तर पाना घेऊन येतात. काय करणार तुला पाहिजे? ही प्लेट मध्ये द्या ना. तुला कांदा पाहिजे? घेतात कसं आहे कसे? पातळ शर्ट आहे ना तो घालायला पाहिजे होता. मी बन बन घातला आहे पण त्या अंगाशी आला. पापड दर, पापड टोपीवर ठेव पाहिजे. कुठे गेले पानं आणाय? आले भेटले की ना? भेटले काय माहिती? आणले असते, आणले असते. काय येईल आले जवानी मध्ये ना घटत देत. आता अर्ध्या वयात जे ड्रेस घालायला आलाय कापणीला. हो हे ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट घातला आहे. म्हणजे पहिले ज्या बायका थोडे घालत होते, आता त्या बायका गावच्या पण घालतात कापणीला लावणीला. आता न्यारी करून झाले, आता हा भात कापायला घ्यायचा आहे. हो आणले आणले. सर्व इथेच आहेत. इथे येईल ना सावली? इथे ठेवलाय. हा कापून घेऊ, त्यानंतरला मग हा मोठावाला कापायला घ्यायचा. मोठावाला घेऊया ना आज प्लीज. अरे पण हा कापला का तोच कापायचा आहे? अगोदर हा कापायचा आहे, त्यानंतर मग हा होईल. मार्गी होईल ना. आता बहुतेक हा चोंडा पण झालाय, फक्त थोडासा बाकी आहे ह्या साईडचा. बाकी इथून एवढा पूर्ण झालाय. आता हा एवढा जो राहिलाय तो करून घ्यायचा आहे. त्यानंतरला जरा नदीवरती जाऊन जरा फ्रेश होतो. चालू केलेला आम्ही 11:00, आता 12:30 व्हायला आलेत. जवळजवळ 1.5 तास लागला आम्हाला हा करायला, कारण की याच्यामध्ये भांबरूड पण लय आहे. जर कोणाला भांबरूड पाहिजे असेल तर इकडून घेऊन जावा. आणि सूर्य बरोबर डोक्यावरती आलाय. तर चला आता हे करून घेऊया आणि जाऊया जरा फ्रेश व्हायला. आता झालंय कापून, आता नदीवर जरा जाऊन थंड पाणी बिणी पिऊन येतो, जरा फ्रेश होतो आणि मग खालचा शेत घेतो कापायला.
हा झालाय पूर्ण, सगळे बसले तिथं शेताच्या बांधावरती बसलेत। हे बघा शिल्पा बसले बाबांच्या बाजूला, इकडे बाबांचं स्थान आहे माहितीये काय, मम्मी बसले। पप्पांचे मित्र आवाज देत आहे पप्पांना। किती बरा वाटतंय माहितीये, मी पण येते कुठे गेलाय, हेच आहे काय, हेच आहेत काय, तिथे काय तांबे कुठे आहे, इथे आहे, मला काम लागले पहिला ते पाणी। अरे रामा कसला गार पाणी आहे शिल्पा, येते मी तिकडं, एवढ्या उन्हाचा किती भारी वाटला माहितीये, किती गार पाणी आहे खरं, असं वाटत चांगलं वाटतंय ना पाण्यात, तिथं बसायपेक्षा इथं नाही अर्धा तास बसलं तर पण काम आपलं पडलंय शेतामध्ये वाटा, इतना रिफ्रेश झालं तर करू ना, डोकाच गरम झालं। आदिवासी लोक आहेत ना, मी गारपाणी सांगू होतं वलं मध्ये तिथं लागलं, गारपाणी सांगू होतं कुठे ते चष्मा कुठे पडेल डोक्यावरती, बिस्लरीच्या बॉटल मध्ये बिस्लरी पेक्षा भारी पाणी, असती ना तर बुडशील। मी इकडे बसलेलो, माझी टोपी थंड थंड गार, शेतामध्ये एवढा ऊन लागतोय तरी पण इकडे नदीवरती आल्यानंतर पाणी एकदम थंडगार आहे, रिफ्रेश झालं लगेच, शिल्पा पण फ्रेश होते, झाला जाऊया सर, 5 लिटरची एक भरणी भरून घेतले बिस्लेरीची डावऱ्यातून आणि आई 1 लिटरची घेऊन गेले,
आता हा शेत कापायला सुरुवात केले, आता 1:20 झालेत, तर बघूया आता आपल्याला किती टाइम लागतो हा कापायला। हा पट्टा थोडा मोठा आहे, बघू शकता तुम्ही, ते वरचे केले ते 3 पट्टे छोटे होते, हा मोठा शेत आहे। इथून शिल्पा कापते, तिथून पप्पा, इथून आई, इथून मी, मधून 4 ही कोपऱ्यातून 4 जण। साडे 4 वाजलेत आणि एवढा झालाय करून, अजून हा एवढा करायचा आहे, इथपासून ते हा एवढा 6:30 वाजेपर्यंत जेवढा होईल तेवढा करू आणि मग त्याच्यानंतरला कालोख होतो, मग घरी जाऊ। तर बघूया आता किती होते ते। तर बहुतेक तर कापून झालाय, आता वाजले 6:30 वाजायलेत। हा इथून एवढा पट्टा राहिलाय, बाकी ह्या साइडचा पूर्ण कापून घेतलाय। सगळे जण गेले आताच, भात झोडणारे होते इकडं, त्या साइडला झोडत होते, ते त्यांचं पण काम झालं आताच, तर ते पण निघालेत, 6:30 वाजेपर्यंत निघून जातात। आता काय कालोख व्हायला आलं ना, तर आम्ही पण सामान विमान सगळं बांधतो आमचं आणि निघतो। आता बाकीचा जो राहिला आहे तो उद्या सकाळी यायचा लवकर आणि तो कापून घ्यायचा आहे, तर भेटतो डायरेक्ट आता तुम्हाला उद्या सकाळी। गुड मॉर्निंग मित्रांनो, आता जो राहिलेला भात आहे तो कापायला चाललो आम्ही, मी आहे, आई आहे आणि पप्पा आहेत, थोडासाच राहिलाय म्हणून शिल्पाने आले, शिल्पाला घरी ठेवलं जेवण बनवायला। तर हा येतो कापून घेतो पहिला, आले आले लगेच पाणी। चला आता ऊन कमी आहे तर लगेच कापून घेऊ पटापट। पाणी ठेवा इथंच कुठेतरी, दव पडलाय।
कस तरी एकदा परत पोळ्यातले झोले दोन दोन दिवस संपला. आता राम राम घेत. फायनली आता पूर्ण भात कापून झालाय. बघू शकता तुम्ही, आई पाणी पिते, पप्पा पाणी पिते तिकडे बसून. आणि हा एवढा भात कापून झालाय. 9:30 आलो होतो, आता 11:30 वाजलेत. आणि बरोबर 2 तास लागले आम्हाला पूर्ण कापायला, तो जो थोडा पॅच राहिला तो. तर आता झालाय. हा तरी पण थोडा बोलून खूप जास्तच होता, 2 तास लागल्यामध्ये जास्तच होता. तर बस आता हा आपला कापणीचा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ आता इथेच संपवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपला झोंडणीचा व्हिडिओ लवकरच येणार आहे आपल्या चॅनलवरती, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर याच्या पुढील व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील.